मंडळी, तर आज आम्ही आलो आहोत धनगर वॉटरफॉलला. धनगर वॉटरफॉल हा बदलापूरजवळ आहे. बदलापूरजवळ जे कोंडेश्वर मंदिर आहे त्याजवळच हा वॉटरफॉल आहे आणि या वॉटरफॉलला आज आपण आता भेट देत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनगर वॉटरफॉलला जाण्याची जी वाट आहे ती दाखवणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही आपण गुगल मॅप्सद्वारे देखील धनगर वॉटरफॉलला पोहोचू शकतो. तुम्ही मॅपवर जर धनगर वॉटरफॉलचं लोकेशन टाकाल ना तर ते तुम्हाला इकडे घेऊन येईल. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जो हा बोर्ड बघताय ना, या बोर्डला तुम्ही पहिला लँडमार्क पकडा. या बोर्डवरून जी वरती वाट जाते ना राईट साईडला, ती वाट वॉटरफॉलकडे जाते आणि तीच वाट आपल्याला पकडायची आहे. खाली जी वाट जाते ना, ही खाली जाणारी वाट पुढे जाऊन थांबते. इथे काम चाललंय, तिकडे रस्ता बंद केलेला आहे, त्यामुळे इकडून खालून जाऊ नका. ही जी वर झाली आहे ना वाट राईट साईडला, तीच वाट आपल्याला वॉटरफॉलकडे घेऊन जाणार. तिथून अंदाजे आपल्याला 10-15 मिनिटं चालायला लागतं आणि तुमची जर टू व्हीलर असेल तर टू व्हीलर पण तुमची एकदम वरपर्यंत जाईल. मगाशी जो बोर्ड आपण बघितला त्या बोर्डच्या मागूनच ही वाट वरती जाते. तर मित्रांनो, हे जे तुम्ही माझ्या मागे बोर्ड बघताय ना, या रिसॉर्टच्या मागूनच जी वाट वरती जाते ना, ही वाटच वॉटरफॉलकडे जाते. तर वाटेत आपल्याला असे बरेचसे फार्म हाऊस लागतात. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जी ही टपरी बघताय, ह्या टपरीलाच लँडमार्क समजावा आणि या टपरीपासून जी वाट खाली जाते तीच वाट वॉटरफॉलला जाते. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकताय इथे काही गाड्या पण पार्क केल्या आहेत. इथे पण पोलिसांची गाडी पार्क आहे आणि जास्त उशिरा आलात तर पोलीस इथे येतात आणि पोलीस वॉटरफॉलला जाऊ नाही देत. त्यामुळे जर येणार असाल तर त्या गोष्टीची जरा काळजी घ्यावी. वॉटरफॉलला येण्यासाठी ही जी छोटी टपरी आहे त्या टपरीपासून जी वाट खाली उतरते तीच वाट पकडावी आणि हीच वाट सरळ जी खाली जाते ना त्याच वाटेने आपल्याला खाली उतरायचं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही धबधब्याजवळ पोहोचलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय, तुम्हाला धबधबा दिसत असेल. आणि आज पाण्याला खूप फोर्स आहे. आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडतोय, त्यामुळे ही वाट खूप निसरडी झाली आहे आणि पाणी पण तुम्ही बघताय किती जास्त फोर्सने पडतंय. त्यामुळे आम्ही एकदम धबधब्याच्या खाली जाणार नाही आहोत. तर आम्ही ज्या वाट्याने आलोय ती एक वाट झाली, पण ह्याच्या समोर अजून एक वाट आहे. दाखवतो तुम्हाला मी, कदाचित कॅमेऱ्यात खूप बारीक दिसत असेल पण ती जी पाण्याची टाकी दिसते तिथून देखील एक वॉटरफॉलला वाट येते. पण तिथून येण्याचा प्रॉब्लेम हा आहे की तिथून येताना एक मोठा ओढा लागतो, तो क्रॉस करावा लागतो आणि पाऊस जर खूप असेल तर तो ओढा क्रॉस करणं खूप अशक्य होऊन जातो. त्यामुळे तिकडून येणं टाळावं.
खाली पोचलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता धबधब्याला किती जास्त फोर्स आहे ते. तर मित्रांनो, आता वॉटरफॉलला खूप जास्त फोर्स आहे, त्यामुळे आम्ही लांबूनच बघतोय वॉटरफॉल. आणि तुम्ही जेव्हा कधी इकडे आल तेव्हा वॉटरफॉलला जर एवढा फोर्स असेल तर वॉटरफॉलच्या जवळ जाऊ नका, हीच मी तुमच्याकडे विनंती करतो. तुम्हाला आपला धनगर वॉटरफॉलचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत देखील नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.